नमस्कार मित्रांनो, एल के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेची तयारी आपण करत आहोत आणि त्या तयारीमध्ये कशा प्रकारच्या शॉर्टकट्स किंवा स्ट्रॅटेजी वापरायच्या आणि कमी वेळेत कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त आणि चांगले गुण कसे मिळवायचे याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने आपण ही सिरीज सुरू केलेली होती इम्पॉर्टंट क्वेश्चनची, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट क्वेश्चन कसे शोधायचे, कशा पद्धतीने ते क्वेश्चन समजून घ्यायचे, इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या बेसवरती स्टडी कसा करायचा, यासारखे अनेक मुद्दे आपण विचारात घेतले आणि एक विषय मी ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवला. सेम अशी स्ट्रॅटेजी तुम्ही दुसऱ्या विषयांना अप्लाय केली की त्याही विषयाचे इम्पॉर्टंट जे काही प्रश्न आहेत किंवा इतर गोष्टी आहेत त्या तुम्हाला शोधता येऊ शकतात. तरी देखील काही विद्यार्थ्यांना ते शक्य होत नाहीत, अशा वेळेस आपण स्वतः त्या विषयांमध्ये देखील विद्यार्थ्यांना हे इम्पॉर्टंट पॉईंट किंवा इम्पॉर्टंट काही स्ट्रॅटेजी देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये आपण इंग्रजी विषय घेतलेला होता आणि या इंग्रजी विषयात तर फार विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे, म्हणून इंग्रजी विषयांमध्ये काही असे गोष्टी करून आपण 12वी बोर्डाला इंग्रजी विषयात मिनिमम पास होण्यासाठी किंवा चांगले गुण वाढवण्यासाठी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, कशा प्रकारचा आपल्याला स्टडी करावा लागेल जेणेकरून त्याच्यात आपल्याला फिक्स मार्क मिळतील आणि ह्या फिक्स मार्कातून आपण इंग्रजी विषयाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर मित्रांनो, त्या संदर्भात आपण ही बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, 5-6 व्हिडिओ आपण यापूर्वी अपलोड केले आहेत आणि प्रत्येकामध्ये मी असं काहीतरी तुम्हाला टेक्निक वापरायला सांगतो आहे की ज्या टेक्निकचा वापर करून तुम्ही फिक्स काहीतरी गुण त्या एका गोष्टीतून मिळू शकणार आहात. यामध्ये आजचा आपला आणखी एक असाच व्हिडिओ आहे की ज्यामध्ये तुम्ही काही टेक्निक यूज करायचे आहेत, त्या टेक्निकचा वापर करून बोर्डाच्या परीक्षेत जर त्या घटकावरती प्रश्न आला तर हमखास तुम्हाला त्याच्यात गुण मिळतील. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ जर आवडले तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील ते शेअर करा, जेणेकरून परीक्षेच्या आधी त्यांनाही ह्या गोष्टी माहिती होतील आणि चांगले गुण त्याही विद्यार्थ्यांना मिळतील. कारण त्यांना गुण मिळाले तर तुमचे गुण कमी होत नाहीत किंवा तुम्हाला गुण मिळाल्याने त्याचे गुण कमी होत नाहीत. आपल्याला सगळ्यांना चांगले गुण मिळवायचे आहेत आणि ते चांगले गुण मिळवण्यासाठीच ह्या गोष्टी शेअर करा. जोपर्यंत तुम्ही एकमेकांना सांगणार नाही तोपर्यंत तुम्हालाही ते समजणार नाही. जेव्हा आपण इतरांना सांगतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला जास्त समजत असते, त्यामुळे समजून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करा. मित्रांनो, पहा आज आपण कुठला घटक विचारात घेतलेला आहे. मित्रांनो, इथं बोर्ड परीक्षेत आलेला हा एक क्वेश्चन होता, एक वाक्य दिलेलं होतं आपल्याला आणि कंसामध्ये म्हटलं आहे आयडेंटिफाय द रिप्लेस्ड व्हर्जन ऑफ द स्टेटमेंट युजिंग द ऍक्झ्युलरी. म्हणजे इथं आयडेंटिफाय पण मॉडेल ऍक्झ्युलरी करायची आहे आणि ते रिप्लेस पण करायची आहे, त्याचं एखादं दुसरं व्हर्जन वापरायचं आहे त्या स्टेटमेंटमध्ये, त्या वाक्यामध्ये मॉडेल ऍक्झ्युलरीचं, की जे सर्टन्टी किंवा डेफिनेटनेस दाखवेल असं कुठलं मॉडेल आहे किंवा ऍक्झ्युलरी आहे जी वापरल्यानंतर तुम्हाला सर्टन्टी दाखवता येते किंवा डेफिनेटनेस दाखवता येतो. तर त्या संदर्भातलं ह्या ठिकाणी वाक्य आहे, ते ओळखायचं आहे फक्त आपल्याला, काय त्याच्यात करण्याची गरज नाही. मग असं मॉडेल ऑक्झ्युलरीवरती जो काही प्रश्न विचारला जातो मॉडेलवरती, तर त्या प्रश्नाचे हमखास एक मार्क तुम्हाला परीक्षेत मिळू शकतो. तुमच्या नशिबाने म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणाने असा प्रश्न परीक्षेला येणं फार गरजेचं आहे, कारण याच्यातून एक मार्क सहज मिळवता येतो मित्रांनो. आणि तो कसा मिळवायचा ना हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमधून शिकायचं आहे. तर मित्रांनो, हे वाक्य जे आपण सोडवतो त्याची थोडीशी माहिती सांगतो. आपल्याला ॲक्च्युली इथं काय करायचं असतं, वरती जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद असेल ते सहाय्यकारी क्रियापद काढून आपल्याला जे ॲक्झ्युलरी दाखवणारं मॉडेल ॲक्झ्युलरी असेल ती वापरायची असते. म्हणजे इथं
आपल्याला म्हटलंय मॉडर्न लक्झरी वापरा, पण कोणती सर्टनटी दाखवणार किंवा डेफिनेटनेस दाखवणार. मग आता सहाय्यकारी क्रियापद चारही वाक्यांमध्ये चेक करा कुठले आहेत. पहिल्या वाक्यामध्ये एच्या कॅन आहे, हे मॉडर्न लक्झरी आहे का हे पण आपल्याला शिकायचे आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये माईट आहे, दिस माईट म्हटले तर ही माईट ऑक्झिलरी आहे का आणि असेल तर ती सर्टनटी दाखवते का. तिसऱ्या वाक्यामध्ये दिस विल, विल हे सहाय्यकारी क्रियापद आले, मग हे मॉडेल आहे का आणि ते मॉडेल सर्टनटी दाखवते का. डी हे चौथं वाक्य त्याच्यात हॅव आले, धिस हॅव, हॅव हे सहाय्यकारी क्रियापद आहे, ते मॉडेल आहे का आणि असेल तर ते सर्टनटी दाखवते का. अशा प्रकारे विचार करायचा आणि याच्यातून लगेच तुम्हाला फक्त सहाय्यकारी क्रियापद चेक केली तरी वाक्यातले मॉडेल ऍक्झ्युलरी कळेल. आणि ती फक्त चेंज करायची असते, फक्त सहाय्यकारी क्रियापद बदलायचे, बाकी काही करायचं नसतं. आता दिलेल्या वाक्यामध्ये दिस मे, मे हे सहाय्यकारी क्रियापद होतं, किती विद्यार्थ्यांना माहिती आहे मे हे सहाय्यकारी क्रियापद आहे? माहितीच नसेल तर हे वाक्य तुम्हाला कळणारच नाही ना, त्याच्यासाठी आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागेल. तर चला पाहून घेऊयात काय अभ्यास आपल्याला करायचा आहे, ज्याच्यातून आपल्याला मॉडेल ऍक्झिलरी करतील आणि उत्तर पण आपल्याला देता येईल. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला इंग्रजीतल्या सहाय्यकारी क्रियापदांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आता हेच सगळी सहाय्यकारी क्रियापदं टेन्ससाठी पण उपयोगाचे आहेत. आपण टेनचा जो व्हिडिओ तयार केला त्याच्यात मी सांगितलं की 12 टेन्स शिकायचे असेल तर तुम्हाला तिथं सहाय्यकारी क्रियापद चेंज करावे लागतात प्रत्येक टेन्समध्ये. मग त्याच्यासाठी जे सहाय्यकारी क्रियापद लागतात ना ते आपण तिथं सांगितले नाही. मी म्हटलं 12 दिवस लागतील तुम्हाला 12 टेन्स शिकायला की तुमचं टेन्शन फ्री होऊन जाईल, त्याचा एक मार्क मिळून जाईल. पण बरेचशा विद्यार्थ्यांच्या कमेंटच आलेलं नाही की सर सेपरेट त्याच्यावरती व्हिडिओ बनवा, तर आपण त्याचे व्हिडिओ काही बनवले नाही, पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, त्या टेन्समध्ये देखील सहाय्यकारी क्रियापदांची गरज होती आणि ते शिकणं गरजेची होती. सहाय्यकारी क्रियापद पहा कोणती असतात. इंग्रजीमध्ये सहाय्यकारी क्रियापदांचे दोन प्रकार आहेत किंवा दोन पार्ट आहेत त्याचे. एक असतं प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आणि दुसरे असतात मॉडेल व्हर्ब, ते पण सहाय्यकारी क्रियापदाचे पण त्यांना मॉडेल म्हटले कारण ते मूड दाखवतात व्यक्तींचा किंवा त्याच्यातून मूड कळतो, एक सिच्युएशन कळते असं म्हणत आपण त्याला, त्यामुळे त्याचे दोन गट केलेले. आता प्रायमरीमध्ये कोणते आहेत, तर प्रायमरीमध्ये पुन्हा त्याचे तीन प्रकार दिसून येतात. पहिला प्रकार आहे टू डू या सहाय्यकारी क्रियापदाच्या प्रकारांचा. दुसरे हेल्पिंग वर्ब्स आहेत ते टू बीच्या रूपांची आणि तिसरी जी आहे ती आहे टू हॅवच्या रूपांची. हे प्रायमरी आहेत ना, प्राथमिक आहेत, पहिले आहेत. आणि मॉडेलमध्ये जर आपण विचार केला तर मॉडेलमध्ये पण दोन गट आहेत, परंतु ते कुठल्या सहाय्यकारी क्रियापदाच्या रूपांचे नाही आहेत. तर इथं दोन प्रकार दिले आहेत, ते दोन प्रकार कसले आहेत, एक आहे वर्तमान काळातली मॉडेल्स आणि दुसरे आहेत भूतकाळातले मॉडेल्स. इथं कुठल्या सहाय्यकारी क्रियापदाचे प्रकार मॉडेलमध्ये नाही आहेत, ते काळानुसार आपण सेपरेट मॉडेल तयार केलेले आहेत. ठीक आहे, तर आता प्रायमरीचा पार्ट आपण आधी पाहून घेऊयात. मी सांगितलं इथं प्रायमरीमध्ये तीन प्रकारच्या सहाय्यकारी क्रियापदांच्या रूपांची प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब म्हणून ती वापरली जाते. मग कोणते आहेत तीन, डूची रूपं, बीची रूपं आणि हॅवची रूपं. मग डूची रूपं तुम्हाला माहिती आहेत का किती आहेत आणि कोणते आहेत, ते जर माहिती असेल तर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदं समजले. डूची रूपं आहेत मित्रांनो तीन आणि त्याचे दोन प्रकार केले जातात. पुन्हा आता हे तिघांचे दोन प्रकार कसे करायचे, एक असतं वर्तमान काळांसाठी आणि दुसरं असतं भूतकाळासाठी. म्हणजे काळांनुसार ती वेगवेगळे आहेत म्हणून आपण त्याचे दोन प्रकार करूयात टू डूच्या रूपांचे. वर्तमान काळासाठी जी डूची रूपं आहेत ती दोन आहेत, एक आहे डू आणि दुसरं आहे डज. आणि भूतकाळासाठी डूचं रूप जर तुम्ही म्हणालात तर भूतकाळासाठी रूप आहे डीड. तर अशा प्रकारे टू डूची तीन सहाय्यकारी क्रियापद होतात, डू डज डीड.
आता ते कोणत्या काळातलं वाक्य आहे हे कळावं, त्यासाठी मी ते वर्तमान काळ भूतकाळ असं करून लिहिले, म्हणजे तुमचा अभ्यासच इथं पूर्ण परफेक्ट प्रायमरी हेल्पिंग वर्बचा होऊन जाईल. डूची तीनच रूपे, डू डज डीड, त्याच्यातले डू आणि डज वर्तमान काळातले, डीड हे भूतकाळासाठीचे. टू बीच्या रूपांचंही पुन्हा आपण त्याच प्रकारे दोन ग्रुप करूयात, एक वर्तमान काळासाठी आणि एक भूतकाळासाठी. आता वर्तमान काळात टू बीची किती रूपं आहेत? वर्तमान काळासाठी मित्रांनो टू बीची तीन रूपं आहेत. एक आहे ॲम, दुसरा आहे इज आणि तिसरा आहे आर. ॲम, इज, आर हे वर्तमान काळातले, आणि भूतकाळामध्ये दोन रूपं आहेत. कोणती दोन रूपं आहेत? एक आहे ऑज आणि दुसरा आहे वेर. म्हणजे टू बीची किती झाली? पाच रुपये झाली. ॲम इज आर ऑज वेर, ॲम इज आर ऑज वेर. डूची डू डज डीड, डू डज डीड. टू बीची ॲम इज आर ऑज वेर. आणि तिसरा आहे हॅव. हॅवची पुन्हा आपण असेच दोन ग्रुप करतो आहे, एक वर्तमान काळासाठी आणि दुसरा भूतकाळासाठी. तर मित्रांनो वर्तमान काळात हॅवची आता टोटल रूपं किती? तीन आहे. त्यामधले दोन वर्तमान काळासाठी वापरले जातं. एक आहे हॅव स्वतःच आणि दुसरा आहे हॅज. हॅव, हॅज हे वर्तमान काळ. आणि भूतकाळासाठी एकच सहकारी रूप आहे त्याचं, हॅड. म्हणजे डू सारखीच हॅवची तीन रूपं आहे. इकडं डू डज डीड होतं, इकडं हॅव हॅज हॅड आहे. सेमच आहे ना, तसंच. फक्त टू बीची एक्स्ट्रा आहेत, ॲमेझॉन आणि ऑजवेर. आता हे जे आपण रूपं लिहिलेले आहेत ना, प्रकार करून वर्तमान काळ भूतकाळ, ह्या सगळ्यांचा विचार करा बरं. डू डज डीड तीन, हॅव हॅज हॅड तीन, सहा झाली. ॲमेझॉन हे तीन, नऊ झाली. ऑजवेर 10, 11 झाली. म्हणजे टोटल प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब किती आहेत? 11च आहेत मित्रांनो, 11च आहेत. आता जेव्हा मॉडल ऑक्झिलरीचा प्रश्न येतो तेव्हा हे प्रायमरी हेल्पिंग फर्ब तिथं येत नाहीत, हे प्रायमरी आहेत. मग मॉडल ऑक्झिलरी किंवा ऍक्झ्युलरी जरी म्हटलं तर ते मॉडलच्याच फर्बचा विचार केला आहे असं त्याचा अर्थ असतो, आणि हे विशिष्ट कामांसाठी वापरले जाणारे मॉडेल्स आहेत. डू डज डीड हे कुठेही वाक्यात आपल्याला वापरता येते. ॲम इज आर वॉज वेर कुठे येतं, हॅव हॅज हॅड कुठेही वापरता येऊ शकतं. पण मॉडेलचे जे सहकारी क्रियापद आहेत ना, ते विशिष्ट कामासाठी तयार केलेले आहेत आणि ते त्याच गोष्टीसाठी वापरले जातात, म्हणून त्याचा अभ्यास तुम्हाला सेपरेट असला पाहिजे. तर आधी आपण ते सगळे पाहून घेऊयात आणि मग त्याच्याविषयीची माहिती डिटेलमध्ये पाहूया. तर वर्तमान काळासाठी कोणते मॉडेल्स वर्ब आहेत आणि ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, जेणेकरून विचारल्यावरती आपल्याला ते कळतील की हे मॉडेल ह्या वाक्यात दिसतं आहे ते आपल्याला चेंज करायचे. कारण तिथं आपण जे परीक्षेला आलेलं वाक्य पाहिलं ना, त्या ठिकाणी धिस मे असं एक सहकारी क्रियापद होतं. ते प्रायमरीच नव्हतं सहकारी क्रियापद, ते मॉडेल फर्बच्या स्वरूपातलं सहकारी क्रियापद होतं. कारण सहकारी क्रियापदांचे दोन प्रकार आहेत, ते प्रायमरीमधलं नव्हतं तिथं, पण मॉडेलमधले सहाय्यकारी क्रियापद आहेत. मग तुम्हाला माहीतच नाही ना हे मॉडेलमधली कोणती सहाय्यकारी क्रियापद, त्यामध्ये पहा कोणकोणती येतात. वर्तमान काळामध्ये येणारे मॉडेल्स आहेत विल, दुसरं आहे शाल, तिसरं कॅन, मे. हे मे त्या वाक्यात आलेलं बोर्डाच्या परीक्षेचं आपण जे उदाहरण पाहिलं त्याच्यामध्ये धिस मे असं होतं ना, तर ते मे हे मॉडेल फर्ब होतं किंवा ॲक्झ्युलरी होती हे तुम्हाला माहितीच नसेल, त्यामुळे ओळखायला प्रॉब्लेम येतो ना. इथं आता समजून घ्या की हेल्पिंग व्हर्ब हे पण सगळे हेल्पिंग व्हर्बच आहे, आणि दुसरं आहे मस्ट. त्यानंतर भूतकाळातले काही मॉडेल्स आहेत किंवा सहाय्यकारी क्रियापद आहेत, ते आहेत उल्ड, जे आता इकडे जे वर्तमान काळात आहे ना त्यांचे भूतकाळी रूपं तिकडे समोर दिसतात जवळपास. विल, वूड असं होतं. शालचं शूड, तर ते आपल्याला इकडे दिसेल. कॅनचं कूड, ते पण त्याच्या समोर दिसतं. मेचं माईट, ते आपल्याला समोर दिसतं.
आणि मस्टच आहे भूतकाळी रूप म्हणून ते आपण डबल घेत नाही सेमच असल्याने. याच्या व्यतिरिक्त काय असतात? नीड, नीडेड किंवा अजून दोन तीन एक्स्ट्राचे याच्यासोबत येतात. परंतु एवढी जरी तुमची माहिती असतील बा तरी तुमचं काम परीक्षेतलं होऊ शकतं. आता बा हे सगळे मिळून हेल्पिंग व्हर्ब आहेत, पण जर आपण त्याच्यातला व्यवस्थित अभ्यास केला तर कळतं की काही प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब आहेत आणि काही मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. मग आत्ता जे वाक्य दिलं होतं ना आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत, त्याच्यामध्ये मॉडल विचारलं असेल आणि सहाय्यकारी क्रियापद जर प्रायमरीमधलं तिथं दिलं असेल तर 100% ते मॉडल ऑक्झिलरी होणार आहे का? नाही होणार. जसं वाक्यात आपल्या पहा, ते वाक्य पुन्हा एकदा चेक करा. तिथं चौथं वाक्य धीस हॅव होतं, हॅव. आता ह्याव प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब आहे, म्हणजे ते वाक्य चुकीचंच आहे. राहिली तुमची तीन, तुम्हाला जर मॉडेल माहिती असतील आणि प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब माहिती असतील तर मॉडेलचं वाक्य ओळखायला, प्रायमरी आल्यावरती ते वाक्य चुकीचं आहे ते आपण गृहितच नाही धरायचं. उरलेल्या मॉडेलमधले एक ओळखावं लागेल, म्हणजे तीन वाक्यांमध्येच तुम्हाला ते उत्तर शोधायचं होतं. एवढं सोपा याचा पार्ट असतो. हे सगळे माहिती असले पाहिजे तुम्हाला. आता डू डज डीड ॲमेज आर वॉज वेर हॅव हॅज हॅड हे केव्हा वापरायची, कशासाठी वापरायची, याचा अभ्यास टेन्समध्ये आहे. म्हणून टेन्स आधी आपल्याला अभ्यासावे लागतात. तुम्ही टेन्सचा अभ्यास केला असेल असं गृहीत धरूयात आपण, आणि मग मॉडेलच्या प्रश्नाचा विचार करूयात. तर मॉडेलचाच आज अभ्यास करायचा आहे, टेन्सवरती आपण जाणार नाही. तर पाहून घेऊयात ना आपण हे प्रत्येक जे मॉडेल आहे ते कुठं आणि कशासाठी वापरलं जातं. कारण तिथं एक शब्द येतो प्रश्नामध्ये की अमुक अमुक दाखवणारं मॉडेल वापरा, तर मग ते तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बघा, कॅन, कॅन हे कशासाठी वापरलं जातं? सहाय्यकारी क्रियापद, ॲबिलिटी दाखवायला. ॲबिलिटी म्हणजे क्षमता. आय कॅन स्पीच इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकतो. बोलू शकणं म्हणजे काय? आय कॅन हेल्प यू असं म्हणतो ना आपण. हेल्प म्हणजे मी मदत करू शकतो, म्हणजे माझ्याकडं काय ती शक्ती आहे, माझ्याकडं सामर्थ्य आहे, ॲबिलिटी आहे माझ्याकडं की मी तुम्हाला मदत करू शकतो. मी बोलू शकतो आहे, माझ्याकडे सामर्थ्य आहे बोलण्याचं. मग ते ॲबिलिटी दाखवण्यासाठी कॅन वापरलं जातं. आणि परीक्षेत काय म्हणतात? कॅन आपल्याला देत नाही, फक्त देतात मॉडेल ऑक्झिलरी ॲबिलिटी दाखवणारी वापरा असं म्हणतात. मग ॲबिलिटी कोण दाखवतं मॉडेलमधलं हे तुम्ही जर पाठ करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला लगेच कॅनचं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आणि कॅनचं वाक्य तुमचं उत्तर. एवढ्या एका सेकंदातल्या नजरेने फक्त पर्याय चेक केले तरी तुमचे उत्तर मिळू शकतं आणि एक मार्क मिळतात. त्यासाठी तुम्हाला हे कॅन काय दाखवतं ते माहिती असलं पाहिजे. फक्त ॲबिलिटी दाखवतं का? नाही, परमिशनसाठी पण आपण कॅन वापरतो. उदाहरणार्थ, कॅन आय रीड दिस, मी हे वाचू शकतो का? यावेळेस आपण काय मागतो? त्याच्याकडं परमिशन मागतो. काही ठिकाणी ॲबिलिटी, काही ठिकाणी परमिशन, या दोघांसाठी पण कॅन वापरता येतं. म्हणजे अनेक कामांसाठी एखादं मॉडेल वापरता येतं, पण दिलेल्या वाक्यांमध्ये त्यावेळेस परमिशन मागणारा अजून दुसरं मॉडेल असेल ते देणारच नाही तुम्हाला. कुठलं तरी एक देतील, आणि जे देतील ते तुम्ही ओळखू शकताय. मग असे एखाद दोन एक्स्ट्राचं जर त्याचं काम असेल तर ते पण लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला हे पाठ करायचे, आत्ता जे आपण पाहणार आहेत ना मॉडेलची कामं, ते पाठ करायचे आहेत. आणि हे दाखवणारं कोणतं म्हटलं की वाक्यात ते शोधता आलं पाहिजे तुम्हाला. दुसरं बा, शूड. आता हे शूड तसं शाल ह्या सहाय्यकारी क्रियापदाच्या भूतकाळ आहे, म्हणजे शालचा अर्थ होतो भविष्यकाळ आणि त्याचा भूतकाळ शूड आहे. तर हे भूतकाळातलं वाक्य आहेत का? तर नाही. तर शूड हे वापरायचं कशासाठी असतं? ॲडवाईस देण्यासाठी, सल्ला देण्यासाठी. म्हणजे डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतो हे तेलकट खाऊ नका, तळलेले पदार्थ खाऊ नका, तर त्यावेळेस ते ॲडवाईस देतात, सल्ला देतात ना. आपण घरी जाऊन ऐकणार आहे का? नाही ऐकत. पण ते त्यांचं काम करतं सल्ला देण्याचं. शिक्षक पण देतात ना सल्ला तुम्हाला की अभ्यास करा, 2 तास अभ्यास करा, 4 तास अभ्यास करा, किंवा मी सांगतो हे पाठ करा. त्यावेळेस मी काय शब्द वापरायला हवा आहे? शूड. यू शूड, तुम्ही हे करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तिथं काय देत आहे? सल्ला देत आहेत, ॲडवाईस देत आहे.
तर ॲडवाईस दाखवणारी ॲक्झ्युलरी म्हटलं की शूड वापरायचो, एवढं त्या ॲक्झ्युलरीचा अर्थ आहे. तर कूड कशासाठी वापरायचं, कॅनचं भूतकाळ कूड आहे ना, कॅन कशासाठी वापरली होती, ॲबिलिटी दाखवायला. मग कूड कशासाठी भूतकाळ असल्यामुळे ते म्हणत आहेत की पास्टमध्ये जी ॲबिलिटी होती, म्हणजे तुमच्याकडं पूर्वी ती क्षमता होती पण आत्ता नाही आहे, आता तुम्ही विसरून गेलाय एखादी गोष्ट, आता तुमच्याकडे नाही येते. पूर्वी होती ॲबिलिटी, म्हणजे तुम्हाला पूर्वी एखादा व्यक्ती वृद्ध होतो, वयस्कर होतो, त्याला पूर्वी टू व्हीलर गाडी चांगली चालवता येत होती, पण आता वय झाले, त्याला उभंच राहता येत नाही व्यवस्थित, तर आता तो टू व्हीलर गाडी चालू शकेल का? नाही. मग ही त्याची क्षमता होती गाडी चालवण्याची, पण कधी? पास्ट, भूतकाळात, आत्ता नाही आहे त्याच्याजवळ. तर त्यावेळेस तुम्ही कूड वापरू शकता पास्टमध्ये भूतकाळातली एखादी ॲबिलिटी दाखवायला. किंवा पोलाईट रिक्वेस्ट करतो आपण, म्हणजे पोलाईट मीन्स टू विनंतीपूर्वक रिक्वेस्ट केली जाते, नम्रपणे असं, हां नम्रपणे रिक्वेस्ट करतो आपण एखाद्याला, विनंती करतो, नम्र विनंती. तर त्यावेळेस पण कूड वापरलं जातं नम्र विनंतीसाठी. मग ही माहिती असावं तुम्हाला. मग तिथे जर म्हटलं की मॉडल ॲक्झ्युलरी वापरा जी पोलाईट रिक्वेस्ट दाखवते ती, तर कूडचं वाक्य शोधायचं, तुमचं उत्तर कळलं तुम्हाला, येते लक्षात? नेक्स्ट पाहूयात मस्ट. आता मस्ट ही ॲक्झ्युलरी किंवा मॉडल किंवा सहाय्यकारी क्रियापद केव्हा वापरायचं? कंपल्शन करण्यासाठी. मस्ट म्हणजे केलंच पाहिजे तुम्ही, तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत पास होण्यासाठी इंग्रजीमध्ये 7 मार्क मिळवलेच पाहिजेत, कंपल्शन आहे, मस्ट, यू मस्ट टेक 7 मार्क इन एक्झाम, मिळवलेच पाहिजे एक्झाममध्ये 7 मार्क, कंपल्शन आहे, तसं तुम्ही पासच नाही होणार. मग असं कंपल्शन जेव्हा करावं लागतं तेव्हा मस्ट हे सहाय्यकारी क्रियापद येतं, त्याला आपण मॉडेल म्हणतो आहे किंवा ॲक्झ्युलरी म्हणतो आहे, तर ते कंपल्शन दाखवते. त्याचबरोबर अब्लिंगेशन पण दाखवतं ते. अशा कामांसाठी मस्टचा वापर करायचा. त्यानंतर आहे माईट. आता माईट केव्हा वापरलं जातं? पॉसिबिलिटी, शक्यता, पण कुठली? रिमोट किंवा लेस पॉसिबिलिटी, कमी शक्यता आहे. म्हणजे तुम्ही हे एवढे सगळं पाठ करा, तुम्हाला मॉडेलचं वाक्य येईल परीक्षेला आणि 1 मार्क मिळेल, पण पॉसिबिलिटी किती मॉडेलचं वाक्य येण्याची? मला माहीत नाही, हे आलं तर मार्क मिळेल असं म्हणतो आहे, त्याच्यासाठी पाठ करा. म्हणजे इथं मी मस्ट नाही म्हणणार, कंपल्सरी येणारच असं नाही म्हणणार, मी काय म्हणेन, माईट येऊ शकतो, मग त्यावेळेस लेस पॉसिबिलिटी तयार होते आणि मग तिथं आपण माईट वापरलं जातो. यानंतर नेक्स्ट पुढचं पाहूयात मॉडेल, विल. तर विल हे तसं भविष्यकाळ दाखवण्यासाठी आहे, पण वाक्यात ते आल्यावरती काम काय करतं? सर्टन्टी, सर्टन्टीसाठी. सर्टन म्हणजे खात्रीशीर नाही, सर्टन्टी त्याच्यात असते, पण कशी असते? हां असं होऊ शकता, म्हणजे अजून घडलेलं नाही आहे, ते होणार आहे. विल आपण भविष्यकाळ दाखवायला वापरतो ना, म्हणजे भविष्यातल्या गोष्टी घडलेल्या आहेत का, त्या घडणारच आहेत का, माहीत नाही. आपण आत्ता फक्त बोलू शकतो की तुम्ही इंग्रजीत पास होऊ शकता, सर्टन्टी, शक्यता आहे पास होण्याची. जर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही पास होण्याची सर्टन्टी आहे, यू विल पास, तुम्ही पास होऊ शकाल. मग असं जेव्हा सर्टन्टी द्यायची असते आपल्याला, भविष्यात घडणार आहे असं सांगायचं असतं, तेव्हा विल वापरलं जातं. मग सर्टन्टीसाठी विल आहे. तर आपल्या आणि डेफिनेटनेस पण आहे त्याला, डेफिनेट म्हणजे खात्रीने, पण डेफिनेटनेस आहे म्हणजे खात्रीने नाही सांगता येत, होऊ शकतं असं त्याचा अर्थ. तर या दोघांचंही तसं मिनिंग सारखंच आहे, आणि या कामासाठी विल वापरलं जातं. आणि परीक्षेचं आता मी जे वाक्य घेतलं होतं ना, तिथं हे विचारलं होतं, सर्टन्टी किंवा डेफिनेटनेस दाखवणारं मॉडेल वापरा, तर मग तिथं काय वापरायचं होतं? डिस मे आलेलं होतं ऑलरेडी, ते
ते मे काढून तुम्हाला फक्त विल लिहायचं होतं, वाक्य तुमचं बरोबर आणि तुम्हाला एक मार्क मिळाले असते. मी एवढं सोपं आहे ते एक ग्रामरचा पार्ट मधला ॲक्झ्युलरीचा पार्ट. तुम्हाला जर हे पुढचे कामं काय आहेत त्यांची ही माहिती असते ना, ते काम करणारं कोण आहे ते जर कळलं की लगेच उत्तर तुम्हाला कळतं. मे पण तिथं वाक्यात आलं होतं मी म्हटलं, तर हे मे कशासाठी येतं बरं? ते येतं परमेश्वरसाठी. म्हणजे बघ, आपण बऱ्याच वेळेला शाळेत असताना मे आय कम इन सर असं म्हणतो, तर तिथं आपण जे मे म्हणतो ना मे आय कम इनचं, तर मे कुठला असतो? हा मे असतो तिथं. आणि आपण त्यावेळेस मे आय कम इन म्हणजे मी आत येऊ का, तर तुम्ही टीचरला काय करत असता? परमिशन घेत असता त्यांची, मी येऊ का, परमिशन घेत आहे ना त्यांची. म्हणजे ते मे कशासाठी येतं वाक्यात? परमिशन विचारण्यासाठी. किंवा काही ठिकाणी ते कशासाठी येते? पॉसिबिलिटी, शक्यता दाखवण्यासाठी. आपण म्हणतो ना मे बी, हां पॉसिबल आहे तसं, म्हणजे असं होऊ शकतं, मे बी असं घडणार आहे, असं म्हणजे पॉसिबल आहे ते होण्यासारखं. तर त्यावेळेस देखील आपण मे वापरतो पॉसिबिलिटीसाठी. मग तुम्ही आता हां, कामं त्यांना एक एक दोन दोन पण कामं आहेत मॉडेलला, तर ते दोन्हीही तुम्हाला शब्द पाठ ठेवायचे, त्याच्यातला कुठल्याही परीक्षेला आला तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. किंवा त्या वाक्यांमध्ये समोर पॉसिबिलिटी दाखवणारं फक्त एकमेवच असणार आहे जे तुम्ही पाठ. आता परमिशनसाठी दुसरं पण असेल, पॉसिबिलिटीसाठी दुसरं पण असेल, तर त्यावेळेस मग तुम्हाला दिलेल्यामध्ये पॉसिबिलिटी दाखवणारं कोणतंही हे तुम्हाला ओळखता यायला हवं, त्यासाठी पाठच करून ठेवा. फार नाही, मी फार थोडीच देतो आहे जे इम्पॉर्टंट आहे. शेवटचंच आपण बघायला लागलं तर वूड हे केव्हा वापरायचं आहे? विलचा भूतकाळ आहे ते, विल वूड. तर हे वूड आपण हे पास्ट हॅबिट एखादी दाखवण्यासाठी वापरतो. ते सर्टन्टी भविष्यातली आहे आणि ही वूड हे पास्टमधली आहे, पाठीमागे एखादी हॅबिट असेल आपल्याला, ते आपण नेहमी करत असेल, तर ते पास्टचं आपण परफेक्ट सांगू शकतो आहे ना, म्हणून त्यावेळेस पास्ट हॅबिट म्हटलं आहे त्याला, हॅबिट म्हटलं आहे. सर्टन्टीमध्ये हॅबिट येत नाही, वूडमध्ये हॅबिट येते. पास्ट हॅबिट म्हणजे जुनी एखादी तुमची सवय सांगण्यासाठी वूड वापरलं जातं. तर अशा प्रकारे मित्रांनो, काही इम्पॉर्टंट मॉडेल मी ह्या ठिकाणी घेतले आणि ह्या मॉडेलमधले त्यांची कार्य समोर दिलेली आहेत. ते कार्य इंग्रजीमध्येच पाठ करा, तुम्हाला फक्त ते पाठ करण्याचं काम आहे. एवढं पाठ केलं तुम्ही की तुमचा एक मार्क त्या ठिकाणी फिक्स होतो आणि फार इझी. म्हणजे मी जेव्हा कॉलेजला असताना इंग्रजीचं पेपर द्यायचो तेव्हा ॲक्झ्युलरीचं प्रश्न शोधायचं पहिला पेपर भेटल्यावर. अरे ॲक्झ्युलरी आलं का वाक्य? कारण माझं हे पाठ होतं, मी ते सगळी त्याची कामं पाठ करून ठेवली होती आणि मग मला तिथं एक मार्क फिक्स मिळायचा परीक्षेमध्ये. आणि त्या स्ट्रॅटेजीचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून आपण असे व्हिडिओ तयार करतो आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना एक एक मार्क जरी मिळत गेला तरी खूप चांगल्या मार्कांपर्यंत आपण जाऊ शकतो. कारण अजून बराच वेळ त्याचा पाहिलं तर परीक्षेला आहे, तोपर्यंत आपण रोज इंग्रजीचं काहीतरी रोज काहीतरी करत गेलो एक एक पार्ट, तरी तुम्हाला त्याचा बेनिफिट दिसणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ पाठवायला विसरू नका, कारण त्यांच्यापर्यंत जाणं महत्त्वाचं. तुम्हाला कळलं, तुम्हाला समजलं, परंतु त्या मित्रांचं काय, त्यांच्यापर्यंत पण ते जाणं गरजेचं असतं. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आणखी तुमच्या काही समस्या असतील तर त्याही विचारायला विसरू नका, त्यावरतीही आपण नक्कीच सोल्युशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया. इंग्रजीत आत्तापर्यंत झालेल्या व्हिडिओंमधून कोणता व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला, अजून तुम्हाला याच्यामध्ये वेगळं काय अपेक्षित आहे हे पण लिहायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.